हॅलो स्टुडंट, आज आपल्याला फिश पॉट हा ड्रॉ करून कलर करायचा आहे. त्यासाठी लागणारं मटेरियल आहे ड्रॉइंग बुक, पेन्सिल, इरेजर, स्केल आणि सर्कल ड्रॉ करण्यासाठी अशा प्रकारची डिश आणि कलर्स. सर्वप्रथम पेजला आपल्याला अशा प्रकारची बॉर्डर ड्रॉ करायची आहे. त्यानंतर आपल्याला असा आपला असा रेक्टॅंगल तयार होईल. सर्कल ड्रॉ करायचं आहे. अशा प्रकारे आपला सर्कल तयार होईल. या सर्कलच्या अगदी मधोमध आपल्याला स्टँडिंग लाईन ड्रॉ करायची आहे. स्टँडिंग लाईन आपल्याला अगदी हलक्या हाताने ड्रॉ करायची आहे. आडवी रेषा ड्रॉ करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला आणि एक आडवी अशा प्रकारच्या दोन लाईन्स ड्रॉ करायचे. आता आपल्याला यावर ओव्हल शेप ड्रॉ करायचं आहे. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत जेवढे अंतर घेतले तेवढेच अंतर आपल्याला या साईडने सुद्धा घ्यायचे आहे. या पॉइंट पासून आपण एवढे अंतर घेतले तेवढेच सेम अंतर या पॉइंट पर्यंत घ्यायचे आहे. आता आपल्याला ओव्हल शेप ड्रॉ करायचा आहे. आपल्याला ह्या एक्स्ट्रा लाईन्स इरेज करायचे. अशा प्रकारे आपला फिश पॉट आता ड्रॉ झाला. आता आपण यामध्ये फिश ड्रॉ करूया. फिश तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही शेपच्या ड्रॉ करू शकता. तुम्हाला साधारण दोन किंवा तीन फिश ड्रॉ करायचे आहे. फिश पॉट मध्ये आपण काही दगड काढूया. त्यानंतर आपण फिश पॉट मध्ये पाणी काढूया. अशा प्रकारे आपण शेवाळ काढूया. शेवाळ्याला आपल्याला ग्रीन कलर द्यायचा आहे.